नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आता 11:30 वाजले मला फोन हातात घ्यायला। सकाळपासून काही शूट झाला नाही, कामच चालू होती। आणि सिया काही अजून स्कूलमधून आली नाही आहे। थोड्या वेळाने अतुल जाईल आणायला सियाला। आणि इकडे मम्मीचं काय चाललं आहे तुम्हाला दाखवते। तेव्हा चला तर मम्मीचं आणि विहानचं काय चाललं आहे बघा। मस्त मस्त द्राक्षे खायला लागलेत आणि मस्त आहे, गोड आहेत। तसं वरनं ग्रीन वाटतात घोडा, पण गोड आहेत। तेच आहेत ना पाटील काकांचे? मस्त मस्त। या गाय तिकडे गेलतो आम्ही गावाकडं, आणि ते ओळखीचे आहेत पाटील काका म्हणून। त्यांनी द्राक्षे चिक्कू शेतातलं आणि हिरवी मिरची चिक्कू पिकायला ठेवले का? तर आता द्राक्षे खायचं आलं की भरपूर आहे, रोज जनावर खाल्ली तर संपणार आहे। मला तर एवढे आवडतात द्राक्ष, पण ना असं निवांत बसून खायचं असं लक्षातच येत नाही। एक झालं की एक झालं की एक काय तर चालूच असतं। माझं बाळ कसं खाते? तोड मला, चाव चाव। हे कोणाचे? कोणाचे हे? तुझं आहे। अंगूर काय लागले बोलायला? ओ हो, दीदी कुठे बेटा? दीदी शेतात? अरे शेतात नाही, स्कूल। दीदी कुठे आहे? स्कूल स्कूल बोल, स्कूल बोल, स्कूल बोल, स्कूल। कू एवढं येते दरा, हे दरा, हे बघा विहान बघा, मस्त याचा पाठी घेऊन अभ्यास करते बघा। हां असं करायचं, अगुबी 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 असं करायचं, अगुबी कसं करायचं, स्टडी कसा करायचा? वन टू थ्री फोर असं करतोय बाळ। करा करा, होमवर्क करा। तर बघा, दुपारी मी विहान आणि सियाला झोपवलं होतं 2 वाजता, आणि त्यांना झोपत झोपत माझी पण थोडीशी झोप लागली। पण परत आणि मी उठले आणि म्हटलं थोडंसं काम आहे ते करूया, मग बाहेरून बसले। आणि आता किती वाजलेत? 4:30 वाजलेत। आणि सिया आता झोपेतून उठून आली आणि माझ्यासमोर बसली, तर मी इथे मम्मीने मला थोडासा भात दिला होता, तो खाल्ला, भात आणि भाजी। आणि त्यानंतर आता म्हटलं द्राक्षे खाऊया, मग द्राक्षे घेऊन बसले। आणि इतर वेळ कसं असं पोरं जागे असले की मला त्यांच्यातच वेळ जातो, असं बसून खाऊया काहीतरी असं काही सुचत नाही मला। जेवायचं आणि परत पोरांच्या पाठीमा लागायचं असं होतं। मग आता आज मी जरा बसले निवांत, म्हटलं काम करत करत आपण खाऊया द्राक्षे। मग आता काय झालं बघा तुम्हाला सांगते। सिया आली आत्ता उठून, काय आणि सिया उठून आल्यानंतर मी सियाला म्हटलं, हातपाय तोंड धुवून आली, चांगले फ्रेश होऊन आली, आणि मी म्हटलं ये माझ्याजवळ बस इथे आणि द्राक्षे खा। तर खायला बसली आणि स्वतःहूनच स्वतःहून काय बोलली माहिती आहे? मम्मा स्पीच घे। म्हणजे झोपेत मग उठून 5 मिनटं झाले तोपर्यंत तिला स्पीचचं आठवलं, आणि खायला बसल्यावर एक घास पण खाल्ला नाही, आधी मला बोलली की स्पीच घे। तर हे बघा सिया आता बसले, एक पण द्राक्ष खाल्ला नव्हता आणि लगेच मला बोलते स्पीच घे। इतकं माझं बाळ अवेअर आहे आणि इतकी त्याला आवड आहे कुठलीही गोष्ट शिकण्याची। तर 2-3 लाईन तुम्ही बघितल्याच ब्लॉगमध्ये तिने कशा फटाफट बोलल्यात, फक्त आता लास्टच्या 3 लाईन आहेत, 3 लाईन्स आहेत, तेवढ्या करायच्या आहेत तिला। मग तिला तिची किती आवड आहे की करूया मम्मा, तर आता तिला म्हटलं ये मी घेते। आता एकच दिवस आहे, आज किती तारीख आहे? तर आता एकच दिवस राहिला सियाकडे स्पीच रेडी करायला, म्हणजे संडे आहे उद्या। उद्या पण संडे आहे? उद्या नाही संडे, म्हणजे संडेच आहे पण संडे नाही आहे का? उद्याच एक दिवस स्कूल आहे, त्यानंतर मग चला आता मग काय करते मी, खात खात सियाकडून स्पीच करून घेते, है ना? चला तर 3 लाईन आहेत, तेवढ्या करून घेते म्हणजे सियाचं स्पीच रेडी, है ना? चला आता आम्ही थोड्या वेळाने भेटतो। चला चला, विहान आता झोपून उठलंय आणि मम्मी बरोबर शूट पण केला, मम्मी आणि अतुल बरोबर। आणि आता काय करणार बाळ? बाळ पाणी पिलं का? गाऊ खाणार, खाऊ खाणार। चल पाणी पिसते तुला, हा
ये मम्मी इकडे जा तुला काम आहे. ये ये लवकर ये लवकर ये ए बेबी विहान बेबी लेपर्डला पण ठेव ना सायकलवर. लेपर्डला आणि त्या छोट्या बेबीला सायकलवर ठेव ना आणि सगळ्यांना राऊंड मार काय. शान बाळ ग ते माझं. हां राऊंड मारायला सांगितलं मी तुला. बेबीला राऊंड मार राऊंड मार. हां बास हां ठेवा ते नाही ठेवायचं. बास बेबीला ठेवलं ना बास झालं. आता तू राऊंड मार राऊंड मार. सगळं ठेवत बसला आता. सगळंच ठेवत बसला आता. सगळं ठेवू नको बोलते मी. आणि तू कुठे बसणार तू कुठे बसणार.